श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, मी दीप्ती पाटील आपल्या स्वामींच्या स्वामी अंडरस्कोर माऊली 33 या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपल्या स्वामींच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना स्वामीमय शुभेच्छा। महाशिवरात्री एक चमत्कार। महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र हा भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरमधील एक महत्त्वाचा सोहळा आहे। ही रात्र एवढी महत्त्वाची का आहे, आपण तिचा कसा वापर करून घेऊ शकतो हे आपण जाणणार आहोत। भारतीय संस्कृतीत एकेकाळी वर्षभरात 365 सण साजरे केले जात असत। दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्यांना वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे। हे 365 सण विविध कारणांसाठी आणि जीवनातील विविध उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून साजरे केले जात होते। विविध ऐतिहासिक घटना, विजय किंवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती, उदाहरणार्थ पेरणी, लावणी, कापणी, यासाठी ते साजरे केले जात होते। प्रत्येक परिस्थितीसाठी एक उत्सव होता, परंतु महाशिवरात्रीचे महत्त्व काही वेगळेच आहे। महाशिवरात्री एक चमत्कारच आहे। प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो। वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे। या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो। या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो। याचा वापर करून घेण्यासाठी या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली। नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी रात्रभर सुरू असणाऱ्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताट ठेवून संपूर्ण रात्र न झोपता जागे राहणे। आध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्त्वाची आहे। कौटुंबिक व्यक्ती तसेच जगातील महत्त्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वाची आहे। कुटुंबात रममान होणाऱ्या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात। जी लोक अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रूंवर मात केली म्हणून साजरा करतात। परंतु योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे। ते पर्वतासारखेच बनले, अतिशय स्थिर। योग परंपरेत शिव देव म्हणून पुजले जात नाहीत, तर त्यांना आदिगुरु म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते। हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले, तो महाशिवरात्रीचा दिवस आहे। त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले। त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात। समजुती बाजूला ठेवून दिल्या तरीसुद्धा योग परंपरेत हा दिवस आणि ही रात्र अतिशय महत्त्वाची मानली जाते। याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणाऱ्या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो। आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यामधून पुढे गेलेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहे की ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता, तुमच्या अस्तित्वाबद्दल माहिती असणारी प्रत्येक गोष्ट, तुम्हाला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट, या सर्व गोष्टी एकच आहेत आणि त्या लक्षावधी मार्गाने प्रकाशित होतात हे आज सिद्ध झालेले आहे। प्रत्येक योगीमध्ये हे वैज्ञानिक सत्य म्हणजे अनुभवात्मक सत्यता आहे। योगी या शब्दाचा अर्थ ज्याला या एकरूपतेचा साक्षात्कार झाला आहे अशी व्यक्ती। जेव्हा मी योग असे म्हणते तेव्हा मी कोणत्याही विशिष्ट पद्धतीविषयी बोलत नाही,
अथांगतेची माहिती करून घेण्यासाठी उत्सुकता असणे, अस्तित्वातील एकत्व जाणून घेण्याची उत्सुकता म्हणजे योग। याचा अनुभव घेण्याची संधी महाशिवरात्रीची रात्र तुम्हाला उपलब्ध करून देते। शिवरात्री महिन्यातील सर्वात काळोखी रात्र। शिवरात्री हा महिन्यातला सर्वात काळोखा दिवस आहे। दर महिन्याला शिवरात्री साजरी करणे आणि खास करून महाशिवरात्री साजरी करणे जवळपास अंधकाराचा उत्सव साजरा केल्यासारखे वाटते। कोणतेही तार्किक मन अंधाराचा विरोध करेल आणि नैसर्गिकरित्या प्रकाशाची निवड करेल, पण शिव या शब्दाचा अर्थ जे नाही ते असा होतो। जे आहे ते अस्तित्व आणि निर्मिती आहे, जे नाही ते शिव आहे। जे नाही म्हणजे जर तुम्ही डोळे उघडून आजूबाजूला पाहिले तर तुमची दृष्टी छोट्या मोठ्या गोष्टींकडे असेल तर तुम्हाला बरीच सृष्टी दिसेल। जर तुमची दृष्टी खरोखरच मोठ्या गोष्टी शोधत असेल तर तुम्हाला दिसेल की अस्तित्वातील सर्वात मोठी उपस्थिती एक विशाल पोकळी आहे। काही ठिपके ज्यांना आपण आकाशगंगा म्हणतो ते साधारणपणे लक्षात येतात, पण त्यांना धरून ठेवणारी विशाल पोकळी कुणाच्या लक्षात येत नाही। ही विशालता, ही अमर्याद पोकळी, यालाच शिव म्हणतात। आज आधुनिक विज्ञान देखील सिद्ध करते की सर्व काही शून्यातून येते आणि शून्यात परत जाते। याच अर्थाने शिवाला जो विशाल पोकळी किंवा शून्यता आहे त्याला महादेव म्हणून संबोधले जाते। या ग्रहावरील प्रत्येक धर्म, प्रत्येक संस्कृती नेहमीच परमात्म्याच्या सर्वव्यापी स्वरूपाबद्दल बोलत आली आहे। जर आपण त्याकडे पाहिले तर एकच गोष्ट जी खरोखर सर्वव्यापी असू शकते, सर्वत्र असू शकते, ती म्हणजे काळोख, पोकळी किंवा शून्यता। साधारणपणे जेव्हा लोक कल्याणाच्या शोधात असतात तेव्हा आपण परमात्म्याला प्रकाश म्हणून संबोधतो। जेव्हा लोक कल्याणाच्या शोधात नसतात तेव्हा ते त्यांच्या जीवनाच्या पलीकडे जाऊन अस्तित्वात विलीन होण्याच्या शक्यतेकडे पाहत असतात। जेव्हा त्यांच्या उपासनेचा आणि साधनेचा उद्देश विलीन होणे असे असतो तेव्हा आपण नेहमी परमात्म्याला काळोख म्हणून पाहतो। प्रकाश म्हणजे तुमच्या मनात घडणारी एक क्षणिक घटना आहे। प्रकाश हा शाश्वत नसतो, तो नेहमीच मर्यादित असतो, कारण तो उदयाला येतो आणि संपतो। या ग्रहावर आपल्याला माहीत असलेला प्रकाशाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे सूर्य आहे। अगदी सूर्याचा प्रकाशसुद्धा तुम्ही तुमच्या हाताने थांबू शकता का आणि काळी सावली पाहू शकता का? पण काळोख सर्वत्र पसरलेला आहे। जगातील अपरिपक्व मने नेहमीच अंधाराचे वर्णन सैतान म्हणून करतात, परंतु जेव्हा तुम्ही परमात्म्याचे सर्वव्यापी म्हणून वर्णन करता तेव्हा तुम्ही स्पष्टपणे परमात्म्याचा उल्लेख काळोख म्हणून करत असता, कारण फक्त काळोखच सर्वव्यापी आहे। तो सर्वत्र आहे, त्याला कशाच्याही आधाराची गरज नाही। प्रकाश नेहमीच स्वतः जळत असलेल्या स्रोताकडून येतो। त्याला सुरुवात आणि शेवट आहे आणि तो नेहमीच मर्यादित स्तोत्राकडून येतो। अंधाराचा स्तोत्र नाही, तो स्वतःचा उगम स्तोत्र आहे। तो सर्वव्यापी आहे, तो सर्वत्र आहे। म्हणून आपण शिव म्हणतो तेव्हा आपल्या अस्तित्वाच्या विशाल शून्यतेबद्दल बोलत आहोत। या विशाल शून्यतेच्या मांडीवरच सर्व सृष्टी निर्माण झाली आहे आणि यालाच आपण शिव म्हणतो। श्री स्वामी समर्थ।